नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. अगदी लहानपणापासून, जेव्हापासून आपल्याला कळतही नव्हतं तेव्हापासून आपण प्रत्येकजण, महिला म्हटलं की आपण प्रत्येकजण हे एक व्रत करतो, ते म्हणजे हरतालिकेचं व्रत. अगदी कुमारिका असू द्यात, सवाष्ण स्त्रिया असू द्यात किंवा विधवा स्त्रिया असू द्यात, प्रत्येक स्त्रिया आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे एक व्रत वर्षानुवर्ष करत राहतात, ते म्हणजे हरतालिकेचं व्रत. पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. यंदा 2024 मध्ये भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 समाप्त होईल. उदय तिथीनुसार, म्हणजे आपण बघा, कोणतंही व्रत असू द्यात, एकादशी असू द्यात किंवा चतुर्थी असू द्यात, काही असू द्यात, जी सूर्याने बघितलेली असते ते व्रत आपण पाळत असतो जनरली. तर उदय तिथीनुसार, म्हणजे सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे 6 सप्टेंबर रोजी हे हरतालिकेचं व्रत जे आहे ते आपल्याकडे केलं जाणार आहे. तसं तर आपल्या साध्या सोप्या याच्यामध्ये बघा, हे व्रत जे आहे ते दुपारी 12 याची पूजा वगैरे जे आहे ते आपण 12 आत करून घेत असतो. पण ज्यांना मुहूर्त हवा आहे आणि या मुहूर्तामध्येच पूजा करायची आहे, पूजेचा मुहूर्त असा आहे 6:01 ते 8:32 पूजेचा मुहूर्त आहे. तुम्हाला जर शक्य असेल, बऱ्याच वेळेला बघा आपल्या त्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये 2-3 सुना वगैरे असतात, मुली असतात, मग त्यांचं काम वगैरे जे आहे ते सगळं पटापट आवरतं, मग ते हा जो पूजेचा मुहूर्त आहे याच्यामध्ये नक्कीच पूजा करू शकता. पण तुम्हाला ह्या मुहूर्तामध्ये जर पूजा करणं शक्य झालं नाही तर 12 आपण जी आहे ही पूजा हरतालिकेची ती करू शकतो. या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, कुमारिका, सवाष्ण स्त्रिया त्याचबरोबर विधवाही हे व्रत करू शकतात. कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात. सवाष्ण स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी हाच मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात. तर विधवा स्त्रिया शिवशंकरांची आराधना म्हणून हे हरतालिकेचे व्रत करत असतात. इतर व्रत उपवास करण्याच्या ज्या पद्धती आहेत ना, त्यापेक्षा हे हरतालिकेचं जे व्रत आहे त्याचा उपवास करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. इतर उपवासाला, व्रताला आपण दिवसभर फराळाचे पदार्थ खातो आणि रात्री उपवास करतो, पण हा हरतालिकेचा जो उपवास आहे किंवा हे जे व्रत आहे याला आपल्याला फराळाचे पदार्थसुद्धा खायचे नाही आहेत आणि हा उपवाससुद्धा सोडायचा नाही आहे. हा उपवास करण्याची किंवा हे व्रत करण्याची, आणि आता तर व्रत वैकल्यांना सुरुवात झालेली आहे, आता यानंतर एक एक व्रत असतील, सणवार असतील, बऱ्याचशा गोष्टी दिवाळीपर्यंत म्हणजे आपल्या सगळ्या चालत राहतात, यामुळे तुमच्या भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये आणि त्यातली त्यात स्पेशली तुमच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या कशा पद्धतीने ते जे विशिष्ट सणवार आहेत ते केले जातात, जी व्रतवैकल्य आहेत, उपवास आहेत, ती केली जातात, तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून हे उपवास किंवा हे व्रत, पूजा करण्याची पद्धत कशी आहे हे तुमच्या घरातील थोरा मोठ्यांकडून तुम्ही जाणून घ्या आणि त्या पद्धतीने कोणताही उपवास, व्रत किंवा आता जे सणवार येणार आहेत ते साजरे करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या कुटुंबातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पुढे चालू ठेवणं आणि त्या रूढी परंपरेप्रमाणेच आपण आपल्या घरातील जे सणवार असतील, जे व्रत असतील ते करणं, ते पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये ही उपवास करण्याची किंवा बऱ्याचशा आता ज्या पुढे सणवार आहेत ते करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने करण्याला तुम्ही प्रथम प्राधान्य द्या. आणि एक माहिती म्हणून किंवा चला एक अशा पद्धतीने सुद्धा हे व्रत केलं जातं म्हणून तुम्ही हे जे व्हिडिओज असतील, माझे असतील किंवा अजून कोणाचे असतील किंवा गुगलवरची माहिती असेल ती तुम्ही एक नॉलेज म्हणून घेऊ शकता. आणि हो, खरोखरच जर तुमच्या घरामध्ये कोणी तुम्हाला सांगणारं नसेल की कोणाला माहीत नाही की हे व्रत कशा पद्धतीने केलं जातं किंवा याच्या अगोदर तुमच्याकडे केलं जात नसेल, तर मात्र तुम्ही ह्या व्हिडिओजमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धतीने व्रत वैकल्य उपवास जे सणवार आहेत ते त्या पद्धतीने करू शकता.
तर हे जे हरतालिकेचं व्रत आहे ते माता पार्वतीने त्यांच्या सख्यांसोबत मिळून भगवान शिवशंकर भोलेनाथांसाठी हे व्रत केलं होतं. म्हणजे हे जे व्रत आहे हरतालिकेचं ते भगवान शिवशंकर भोलेनाथांशी संबंधित आहे. त्यामुळे सर्वात पहिला नियम, या व्रताला आपल्याला भगर चालणार नाही. कारण भगवान शिवशंकरांसंबंधित जे कोणते व्रत उपवास असतात त्याला भगर जी आहे ती वर्ज्य मानली जाते. त्याच्यामुळे भगर या व्रताला चालणार नाही. सर्वात पहिला आणि मोठा नियम, भगर जर खाल्ली तर हे व्रत मोडू शकतो. पण त्याही पेक्षा हे जे व्रत आहे ना ते बऱ्याच भागामध्ये निर्जला करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. किंवा निर्जला हे व्रत केलं जातं म्हणजे या दिवशी पाणी सुद्धा पिलं जात नाही. दुसऱ्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा केली जाते आणि त्यानंतर पाणी पिऊन किंवा अन्न ग्रहण करून हे जे व्रत आहे ना ते सोडलं जातं. पण बऱ्याच जणांकडे एवढं कठीण व्रत जे आहे ते केलं जात नाही. जसं की आमच्याकडे सुद्धा असं निर्जला व्रत करण्याची पद्धत नाहीये. तर मग बऱ्याच ठिकाणी काय आहे की फक्त गोड पदार्थ खाऊन हे जे व्रत आहे ना ते केलं जातं. आता पदार्थ म्हणजे जे कंदमुळं आहेत, जे रताळं आहे, जे आपण केळाचं शिकरण आहे, म्हणजे गोड जे आहे, कंदमुळं जे आहेत ते खाऊन हे व्रत केलं जातं. म्हणजे साबुदाणा वगैरे सुद्धा काही भागांमध्ये या व्रताला खाल्ला जात नाही. तिखट मीठ या व्रतामध्ये काही भागामध्ये खाल्लं जात नाही. फक्त गोड खाऊन चहा, कॉफी, ज्यूस, रताळी वगैरे हे खाऊन हे जे व्रत आहे ना ते दिवसभर रात्रभर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर हा जो उपवास आहे ना तो सोडला जातो. तर तुमच्या भागामध्ये अशी पद्धत असेल तर या पद्धतीने करू शकता. आणि तिसरी पद्धत म्हणजे की या दिवशी भगर सोडून इतर उपवासाचे जे पदार्थ आहेत ना, जसं की साबुदाणा वगैरे असेल, पण तिखट न बनवता साबुदाण्याची खीर वगैरे बनवली जाते आणि ती खाल्ली जाते. जसं की आमच्याकडे सुद्धा खाल्ली जाते. तर तुमच्या भागामध्ये साबुदाण्याची खीर वगैरे बनवून खाल्ली जात असेल या उपवासाला, तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता, काहीही हरकत नाही. आता इथे प्रश्न येतो की आमचं वय झालेलं आहे किंवा डॉक्टरांनी उपवास करण्याला मनाई केलेली आहे, तुम्ही गर्भवती आहात त्यामुळे तुम्ही उपवास करू शकत नाही, लहान बाळ आहे तुम्ही उपवास करू शकत नाही. तर शेवटी बघा, आपला भाव महत्त्वाचा आहे. आपल्या भावापेक्षा जो आपली भक्ती आहे, मनापासून जो भाव आहे, त्याच्यापेक्षा दुसरं मोठं काहीही नाही. तुमच्या मनी भाव नाहीये आणि तुम्ही कडक निर्जला उपवास केला तर त्या उपवासाला, त्या तुमच्या उपासनेला काहीही अर्थ नाही. भले तुम्हाला काही कारणाने उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरीही चालेल. तामसिक पदार्थ सोडून म्हणजे नॉन व्हेज, कांदा, लसूण न वापरता तुम्ही सात्विक स्वयंपाक बनवा आणि ते जेवण करून जरी तुम्ही हे पूजा वगैरे सगळी केली तरी सुद्धा चालतं. उपवासच करावा. शेवटी बघा, आपलं तब्येत महत्त्वाची आहे, शरीराची साथ महत्त्वाची आहे, आपला जीवात जीव असणं महत्त्वाचं आहे. जीव आहे तर शिव आहे. म्हणजे आपलं जर जीव असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे पूजा वगैरे तुम्ही करू शकता, या व्रताची कहाणी तुम्ही ऐकू शकता, वाचू शकता आणि नॉर्मल आपण कांदा लसूण न वापरता साधा स्वयंपाक बनवायचा आणि तो आपण जेवू शकतो. तर या पद्धतीने तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने व्रत केलं जातं त्या पद्धतीने हे जे व्रत आहे ना ते करायचं आहे. आणि तुम्हाला आवर्जून महादेवाची पूजा केल्यानंतर पार्वतीची ओटी जी आहे ती ओटी भरायची आहे. कारण ही पूजा करण्यासाठी आपण वाळूचा महादेव बनवतो आणि त्यासोबत सखी पार्वती सुद्धा बनवत असतो. तर पार्वती मातेची जी ओटी आहे ती आपल्याला आवर्जून भरायची आहे. आणि त्याचबरोबर पूजेची सुरुवात करताना सुरुवातीला दीप लावायचा आहे. अग्निदेवतेच्या साक्षीने पूजाची सुरुवात करायची आहे. बरेच जण शेवटी दिवा लावतात, तर असं करायचं नाहीये. मग सगळी पूजा व्यर्थ आहे शेवटी दिवा लावल्यानंतर. सुरुवातीला अग्निदेवतेची पूजा करायची, दीप प्रज्वलित करायचं, त्यानंतर गणपती बाप्पांची एक सुपारी ठेवून स्थापना करायची, त्यांची पूजा करायची आणि त्यानंतर शिवशंकर आणि माता पार्वती सखी तयार करून त्यांची जी पूजा आहे ना ती करायची. त्यानंतर कथा वाचायची आहे, कहाणी ऐकायची आहे आणि त्यानंतर गणपतीची, शिवशंकरांची आणि हरतालिकेची आरती करून पूजा आपल्याला करायची आहे.